नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इत्ता पहिलीच्या खेळू करू शिकू या पुस्तकातील चित्र या घटकामध्ये आपण ठसे काम बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रंग हे लागणार आहेत. या रंग आणि आपल्या हातांच्या बोटांच्या ठशांच्या साह्याने आपल्याला ठसे काम ही कृती करायची आहे. नक्कीच तुम्हाला यातमध्ये आनंद मिळणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे बघा, मी एक माझ्या अंगठ्याला हा रंग लावून घेतला आहे आणि त्याचा ठसा मी आता यावर उमटवणार आहे. यानंतर आपल्याला ज्या पद्धतीचे पाहिजे त्या रंगाचे आपण ठसे लावणार आहोत. त्यानंतर बघा, आपण काळ्या रंगाचा ठसा लावलेला आहे. तदनंतर आपण यानंतर पुन्हा आपल्याला काही ठसे या पद्धतीने आपल्याला हाताचे ठसे काढून घ्यायचे. हाताचे हे ठसे झाल्यानंतर आता यांची आपल्याला एक गंमत बघायची आहे. तर ती गंमत बघा, हाताच्या या ठस्याचा वापर आपण वेगवेगळ्या प्राणी आणि पक्षी कशा पद्धतीने काढतो त्याकडे त्याचा वापर आपण करून घेणार. तर बघा, हा जो ठसा आहे याचा वापर आपण पक्षी बनवण्यासाठी करणार आहे. तर पक्ष्याला काय असते, चोच. या पद्धतीने पक्ष्याची चोच इथं काढलेली आहे. पक्ष्याचा डोळा काढायचा आहे आणि त्यानंतर त्याला पाय काढायचे आहेत. पाय काढल्यानंतर शेपटीच्या भागासाठी आपल्याला त्रिकोण तर सर्वांना येतोच, तर तो त्रिकोण आपण इथं काढणार आहे. या पद्धतीने चिमणी तयार झालेली आहे. त्यानंतर आपण इथं एक काळ्या रंगाचा पक्षी काढणार आहे. त्यासाठी त्याचा वापर आपल्याला करताना त्याला आपण या पद्धतीने मान काढणार आहोत. त्याला इथं डोळा काढणार आहोत आणि तदनंतर त्याला अशी चोच काढणार आहोत. नक्की कोणता पक्षी आहे, तो आहे बगळा. या पद्धतीने बगळ्याचं चित्र इथं पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर पाण्यात पोहणारा कोण, तर तो आहे मासा. तुम्हाला सर्वांना गीत माहिती आहे, मछली जल की रानी है, जीवन उसका पाणी है, हात लगाओ डर जाएगी, बाहर निकालो मर जाएगी. तर बघा, तर माशाचा वापर करताना या पद्धतीने त्याला इथं डोळा, त्यानंतर त्याचे जे पर आहे ते या पद्धतीने काढायचे आहेत आणि शेवटी या पद्धतीने मासा आणि मासा पाण्यात पोहताना बुडबुडे निघत आहेत या पद्धतीने आपल्याला दाखवायचं आहे. तदनंतर आपण इथं एक द्राक्षांचा गुच्छ असतो, तर त्यासाठी या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. या कृतींचा सराव आपण नक्कीच, पुढचा भाग आहे नक्षीकाम. नक्कीच तुम्हाला आठवत असेल की आपल्या घरी आपली आई सुंदर अशी रांगोळीची नक्षी काढत असते. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम कागदावर दोन सरळ रेषा आपल्या पालकांच्या साह्याने काढून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळी नक्षी कशी काढायची ते बघायचं आहे. तुम्ही मागच्या सत्रामध्ये झिगझॅग रेषा बघितल्या आहेत, त्याचाच वापर आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. बघा, खालच्या रेषेपासून वरच्या रेषेपर्यंत या पद्धतीने त्रिकोण ज्या पद्धतीने आपण काढतो त्या पद्धतीने आपल्याला या रेषा काढून घ्यायच्या आहेत आणि अतिशय सुंदर अशी नक्षी यामध्ये तयार होणार आहे. त्यानंतर पुढच्या दोन रेषांमध्ये आपण वेगळी एक याच्यासाठी कृती करणार आहोत. त्यासाठी आपल्याला गोल आणि सरळ रेषेचा वापर करायचा आहे. बघा, या पद्धतीने गोल तयार झाला की त्याला एक छोटी रेषा, त्यानंतर पुन्हा गोल, छोटी रेषा, पुन्हा गोल, छोटी रेषा, गोल, छोटी रेषा.
या पद्धतीचा सराव आपल्याला करायचा आहे. त्यानंतर पुढची जी कृती आहे ती आहे, तर यामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने आपण यस काढतो इंग्रजी यस, त्या पद्धतीने कृती करायची आहे. या कृतीचा सराव झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपण सणाला आपल्या घराच्या दारावर तोरण करतो, तर त्या पद्धतीने तोरण इथं आपण काढू शकतो. एक वक्र रेषा काढून त्याला वेगवेगळे पानं किंवा पताका ज्या पद्धतीने असतात त्या पद्धतीने काढण्याचा सराव करायचा आहे. पुढच्या याच्यामध्ये आपण छोटंसं फूल या पद्धतीने छोटा गोल घ्यायचा आणि त्याच्याभोवती आपण गिरगिटण्याची जी कृती केली होती ती कृतीचा वापर आपल्याला इथं करून घ्यायचा आहे. नक्कीच तुम्हाला याचा आनंद येणार आहे. तुमची ही कृती तुमच्या पालकांना, तुमच्या वर्गशिक्षकांना नक्की दाखवा.